अनुरीत करबी। आयच्या कॅबिनेट डिसिजनात पहिले डिसिजन इट इज अ प्रोक्युरमेंट ऑफ द लँड फॉर कुळे मडगाव साउथ वेस्टर्न रेल्वे हाज्या खातीर कन्सर्न दिवपाचो आशिल्लो तो दिलो। द सेकेंड इज अ इट इज एन एक्स पोस्ट फॅक्टो अप्रुवल फॉर द एक्टिविटी एंड प्रोग्राम कॅरीड आउट विथ द एक्सपेंडिचर डन ड्युरींग द कंप्लिशन ऑफ द लास्ट टू इयर्स ड्युरींग द गव्हर्नमेंट वेरियस प्रोग्राम्सांनी हे ते केल्ले त्याच्या खातीर ताका अप्रुवल। थर्ड देर इज एन रिलॅक्सेशन फॉर द एलिजिबिलिटी क्रायटेरिया अंडर द स्कीम ऑफ द नॅचरल कॅलॅमिटी रिलीफ ना दिस इज स्टॉप केला ओके विथ द प्रोक्युरमेंट ऑफ द लँड अगेन फॉर द साउथ वेस्टर्न रेल्वे फोर्थ वन प्रोक्युरमेंट ऑफ द लँड अगेन फॉर द साउथ वेस्टर्न रेल्वे दोन पॅचांनी केल्लो आसा। इट इज एन ट्रांसफर ऑफ द गव्हर्नमेंट लँड एट एडवायजिंग 500 square meter कंस्ट्रक्शन ऑफ द क्रिमिटोरियम किरण पाणी पेडणे हांगासर तांकां गव्हर्मेंटाची लँड थंयसर लोकां खातीर नाशिल्ली ती आमी दिल्ली आसा ओके। देर इज एन एक्स पोस्ट फॅक्टो एडमिनिस्ट्रेटीव अप्रुवल फॉर द एक्सपेंडिचर सँक्शन ऑफ द हायरिंग ऑफ द नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर NIC क्लाउड फॉर द नॉमिनेशन बेसीस फॉर द फ्रॉम हांगासर स्टेट डाटा सर्विसीस हांचे। There is acceptance of the tender for the State Institute of the Hotel Management and Catering Technology at a Famagudi for the recommended by the GSW. As of hotel management ji building amchi khub dis pending asli tija khatir parat ekda tender kello taja acceptance sa khatir taja upran table item it is an extension of the services of the 19 field engineers and 5 GIS supervisor under the IT cell for the period of the 6 months पॉवर डिपार्टमेंटाचे एक्चुअली दीस इज हाजो एक्सपेन्सीस पॉवर डिपार्टमेंटाचे डायरेक्टली ना जी कंपनी आसा पळय न्ही विच इज REC पॉवर डिस्ट्रीब्युटेड कंपनी तांच्या खातीर फक्त आमी रिक्रूट केल्ले ताका एक्सटेन्शन करून दिवपाचे आशिल्ले। देर इज अ कन्वर्जन ऑफ द प्रोपोजल फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ द डिसेंट्रलायझेशन ऑफ द सोलर पॉवर प्रोजेक्ट अँड रिप्लेसमेंट ऑफ द एनर्जी एफिशियन्सी एग्रीकल्चर पंप्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द LED बल्ब फॉर द डॉमेस्टिक हाऊस होल्ड्स हे LED बल्ब्स आनी हे जे आशिल्ले आनी अंडर सोलार एग्रीकल्चर पंप्स जे आमी फाटले फावटी दिवपाचे डिसिजन घेतले तेजो। द ग्रँट फॉर द 50% ऑफ द रिडक्शन वेवर फॉर द बीच सॅक आनी डेक बेड फीस अँड अंडर द टुरिजम सॅक पॉलिसी 1922 आमी 50% तांकां वेव ऑफ केल्ले आसा फॉर द हाज्या खातीर ही मेजर डिसिजन आयच्या कॅबिनेटात आशिल्ली। ताज्या उपरांत म्हत्वाचे डिसिजन जे डिस्कशन जाले विच इज ऑन द अगेन ऑन काल जे आमी निर्णय मंत्री मेळ्या उपरांत जो जाल्लो ताजेर आज कॅबिनेटान डिस्कशन जालें आनी फायनल जालें विच इज अ फ्री मिटर अलॉंग वीथ द डेटा सर्विसीस आमी एका वर्सा खातीर जो डेटा इज अप्रॉक्सिमेटली 11,250 रायट 11,250 फॉर इयर हे आमी सगळ्यांक फ्री ऑफ कॉस्ट मिटर जे आसा हे सगळ्या टॅक्सीवाल्यां खातीर दिता ताजे इम्प्लिमेंटेशन हे जाता तितके बेगीन सुरू जातले ज्यांच्यांनी बसयल्या तांचे सगळे पयशे हे जाता तितके बेगीन तांकां दिले वयतले डॅट इज वन इन्क्लुडींग द गोवा मायल्स टॅक्सी हांकांय बी मिटर बसतलो। तिसरी गजाल आमी तांचो रेट वाडोवपाक जाय तो रेट वाडयला। चवथी गजाल जी आसा ती तितूर तांचे ड्रायव्हर्स जे आसा हांकां कंपलसरी बॅच वीथ द 15 years ऑफ रेजिडंस जेणे करून आमच्या खूप दीस जो इशू पॅन टॅक्सीकार भावांचो जो इशू आशिल्लो तोय हातूंतल्यान रिझॉल्व जातलो। आमकां अनरेस्ट तो टॅक्सीकारांच्या मदीं आसा हांवें चवथीच्या पयलीं तो रिझॉल्व करता म्हटलो आयच्या कॅबिनेटान डिस्कशन करून तो इशू जो आसा रिझॉल्व जालो। फ्लडा खातीर आयिल्ले बऱ्याच जाणांक आमी पयशे दिवपाचे उरलेले तांच्या खातीर तांच्या अकाउंटाचेर आज मॅक्झिमम जाणांचे कांय डिस्प्युटेड नाशिल्लो त्या मॅक्झिमम जाणांच्या अकाउंटाचेर जे फ्लड आयिल्लो तेन्नाचे पयशे जे आसा हे आज आमी ट्रान्सफर केले। आमी कोवीड डॅथ रिलीफ जी आशिल्ली 2 lakh rupees जशे फॉर्म आयल्या तशे तशे पयशे ट्रान्सफर करीत आसा। अप्रॉक्सिमेटली मोर दॅन 200+ फॉर्म्स आजुनी रेडी जाल्या तांचे म्हाका दिसता एक 2 दीस फाल्यां पर्यंत सुद्दां आयज तांचे पयशे जे आसा सँक्शन लॅटर दिवन मंडे पर्यंत तांच्या अकाउंटाचेर पयशे पावतले। कोवीड रिलीफ पॅकेज आमी जे म्हटलेले तितूर काही आमी चेंजीस सजेस्ट केले। हांवें पळयलें की फॉर्म भरता आसतना खुबश्यो प्रॉब्लेम्स हे लोकांक फेस करचे पडटा
आज तेजे नवे नोटिफिकेशन जे आसा हे आयज येतले. पयली तेका एक एफिडेविट दिवचें पडटलें, तें एफिडेविट दिवचें पडचें ना, सेल्फ डिक्लेरेशन दिवचें पडटलें. दुसरी गजाल, पयली कंपलसरी पंचायत सेक्रेटरीक सायन मारची पडटली. आतां एनी गॅजेटेड ऑफिसर, वन हू नोज डॅट ही इज बिलोंगिंग्स टू डॅट पर्टिक्युलर ट्रेडिशनल बिजनेस, ही कॅन सायन, एनी गॅजेटेड ऑफिसर. सो डॅट इज दुसरी गजाल. तिसरी गजाल, कंपलसरी फॉर्म वीथ द कवरींग लॅटर ऑफ द पंचायत किंवा म्युन्सिपाल्टी सबमीट करचें पडटलें. तें करपाची गरज ना, डायरेक्टली दे कॅन सबमीट द फॉर्म टू द जे आमचे बीडीओ ऑफिसीस, तितून सोशल वेलफेराचो जो ऑफिसर्स तालुका लेवलाचेर बसलेलो आसा, तांचे कडेन ताणें सबमीट करचें, जेणे करून बेगिनात बेगीन फॉर्म ते आमचे कडेन पावतले. हातूंतल्यान एक म्हणजे एफिडेविट मारचें पडचें ना, पंचायत सेक्रेटरीचेर डिपेंडंट रावचें पडचें ना, आनी जेणे करून फास्ट ट्रॅक जातलें, मॅक्झिमम गॅजेटेड ऑफिसर कॅन सायन. आमचो जो टार्गेट आसा, मॅक्झिमम ट्रॅडिशनली ऑक्युपंट लोकां कडेन पावपाक जाय. आज अप्रॉक्सिमेटली जे फॉर्म आयज पर्यंत सँक्शन जावन येयल्ले आसा, तांचे सँक्शन लॅटर हे आयज सांजचे पर्यंत डिस्ट्रिब्यूट करची करतले. आयज पर्यंत हांव जी पर्टिक्युलरली लॅटर ही तांकां धाडून दितलो, कारण आमी चवथी पयलीं कोवीड रिलीफ पॅकेजूय बी सुरू करता म्हणटले, आयच्यान आमी ती सुरवातूय करता. थँक्यू. कोवीड रिलीफाचे आमी, म्हाका दिसता फॉर्म बऱ्याच जाणांक सांगला की डॅथ रिपोर्टा खातीर रावूं नाका, तांच्यानी डॅथ सर्टिफिकेट लावन भरून दिवचे फॉर्म. डॅथ आमी वेरीफाय करूं शकता. आतां पर्यंत 500 जागे 700 वयर सुमार फॉर्म भरून आयले. ताजेय बी मार्जिनलायज आनी अनऑर्गनायज्ड सॅक्टर, हे दोन गजाली खातीर तांकां प्रॉब्लेम जातलो. पंचायत सेक्रेटरीज म्हणजे आपूण वळखना हें करिना म्हणून उरलेले, त्या खातीर हांवें म्हटलां की नॉन गॅजेटेड ऑफिसर कॅन सायन, एनी नॉन गॅजेटेड ऑफिसर. हांव जाणा वो फिशरमॅन, हांव जाणा वो टॉडी टेपर, जाल्यार तेणी सायन करची म्हूण आतां बेगिनात बेगीन भरले वयतले. हां, ना एमएलए दिवन नाका. तितूर अप्रॉक्सिमेटली 60 कॅटेगरीज आर देर. हय, जी त्या गॅजेटान आसा पळय न्ही, तितक्यो कॅटेगरीज आसा. आमचें म्हणणें आसा की 50,000 लोकांक हेजो बेनिफीट मेळूंक शकता. 50,000 पर्यंत, 5,000 रुपीज फॉर द 50,000. बट जितक्या बेगीन फॉर्म भरून येता, पयलीं डिले जाल्लो ताच्याच खातीर, त्या खातीर म्हटलां बेगिनात बेगीन दिवचें म्हणून. आमी तेंकां एक्चुली हें करीत आसा, म्हणजे पयशे मेळपाक कोविडांतले हितूंतले म्हणटा तूं फ्लडांतले. एनी हांव डायरेक्टर ऑफ पंचायती कडेन हांव डिस्कस करून हो इश्यू रिझोल्व करता, कारण आमकां तेंची घरां पडल्यात, तेंकां हांवें म्हटलां की तेंकां सेम प्लिंथाचेर घरां बांदपा खातीर आमी जी रिलॅक्सेशन करपाक जाय ती करून दितले. आमी हें करीत आसा, पण डेफिनेटली हांव पळयतां, डायरेक्टर ऑफ पंचायती कडेन डिस्कस करून फास्ट ट्रॅक करपाक लायता इश्यू. आयक, म्हणजे आम्ही सरकारच्या ज्या लिस्टात जवळपास एक आता म्हणजे त्या सिरिजीन येवपी अप्रॉक्सिमेटली 2,500 लोकांनी ऑलरेडी मिटर बसयले आणि त्यांच्यानी ऑपरेशनही करपाक लागले. उरलेले ज्या सिरिजीन आयल्या तांकां आमी, जांकां लॅटरांय काडलेली, तांच्यानी जाता तितके बेगीन येवन बसोवचे, म्हणजे त्या लॅटरांनी आमकां तांकां परत रिप्लाय दिवची पडचें ना. वी आर वेटिंग, दे कॅन कम एनी टायम, डायरेक्टली फिक्स द मिटर आणि विषय रिझॉल्व जावपाक शकता. आमी जेन्ना मिटर बसयता पळय न्हय, वीच मिटर इट सेल्फ, त्या मिटरांत सगळ्यो सिस्टम आसा, त्या खातीर जो तांचो गोवा मायल्साचो इश्यू आसा पळय न्ही, वो रिझॉल्व जातलो तितूंतल्यान. आमी जेन्ना मिटर सगळ्यांक रँट जेन्ना एट पार जालें, रँट वाडून आमी 3 रुपया वाडयल्लें आसा, रँट एट पार जालें ऑटोमॅटिकली दे विल गेट, कोणी दुसऱ्या कोणाक फोन करचो पडचोच ना, तो आसा ती टॅक्सी घेवन फुडें वयतलो. हो रिझॉल्व जाता. हा, आमकां तेका म्हणजे पयलीं कित्याक, पयलीं तांकां दिसतालें, पयलीं तेका दिसतालें एक्झिस्टींग सिस्टमींतल्यान गाडी घेवन वयतलो तो, रँट एट पार जालें सगळ्या टॅक्सींचे. एक म्हणजे हांव सांगता, आमी जेन्ना एट पार हाडले सगळ्यांक, तेन्ना हो क्वेश्चन येवचो ना, रिझॉल्व जालो. एनी तूं सांग हिंदीन. पार्टी बरोबर जाल्यार ते हांवें पळय, भुमी अधिकारिणी बिलाच्या नांवाचेर हांवें सरळ सांगलां,
गोयच्या लोकांनी ताजेर जी जी सजेशन्स ही दिवची, दिवप आजुनूय चालू आसा, कोणीच कोणाक हाडूंक ना. सगळो जाल्या उपरांत सारासार हाजेर विचार केलो वयतलो, सजेशन्स येयल्लीं आसा सगळ्यां कडेन, म्हणजे ती सजेशन्स हेजो सगळ्याचो विचार करून तेज्या उपरांत गव्हर्मेंट वील टेक द डिसिजन. एट प्रेजेंट ना वचूं. सजेशन्स हांवें फाटले फावटी चेक केल्ली तेन्ना 150+ सुमार आयिल्ली. ओके, हांव हिंदीन. आज के कॅबिनेट में हमने प्रोक्युरमेंट ऑफ द लँड फॉर द रेल वेस्टर्न रेल्वे के लिए कोळेम मडगाव में वो गव्हर्मेंट से दे दिया, ट्रांसफर किया. सेकंड वन इज एन एक्स पोस्ट फैक्टो अप्रूवल फॉर द एक्टिविटीज प्रोग्राम कैरिड आउट इन द एक्सपेंडिचर ड्यूरिंग फॉर द लास्ट 2 years इन द गवर्नमेंट. इट इज द थर्ड अगेन देर इज एन वेस्टर्न रेलवे के लिए जो लैंड चाहिए था वो हमें दे दिया है. द नेक्स्ट देर इज एन वन 500 स्क्वायर मीटर ऑफ द लैंड विच वी हैड गिवन फॉर द किरणपाणी विलेज फॉर द क्रिमेटोरियम पर्पज. नेक्स्ट देर इज एन एक्सपेंडिचर सेंक्शन फॉर द हायरिंग ऑफ द NIC नेशनल इन्फॉर्मेशन सेंटर क्लाउड अंडर द स्टेट डाटा सेंटर. इसके लिए थोड़ा रिलैक्सेशन दी है. नेक्स्ट देर इज एक्सेप्टेंस ऑफ द टेंडर फॉर द स्टेट इंस्टीट्यूट होटल मैनेजमेंट एंड कैटरिंग टेक्नोलॉजी एट अ फार्मागुडी. ओके, एक्सटेंशन ऑफ द सर्विसेज ऑफ द 19 फील्ड इंजीनियर्स एंड 5 GS सुपरवाइजर इन IT सेल अंडर द इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, उसके लिए एक्सटेंशन दे दिया है. और देर इज अ प्रपोजल फॉर द इम्प्लीमेंटेशन एंड डिसेंट्रलाइजेशन ऑफ द सोलर पावर प्रोजेक्ट, रिप्लेसमेंट ऑफ द एनर्जी एफिशियंसी ऑफ द एग्रीकल्चर पंप एंड डिस्ट्रीब्यूशन ऑफ द LED. नेक्स्ट जो इंपॉर्टेंट डिसीजन हुआ वो टूरिज्म रिलेटेड था. जो यहाँ पे टैक्सीज ओनर थे इनके लिए मीटर फ्री ऑफ कॉस्ट और उनको इंक्लूडिंग द डेटा देने का गवर्नमेंट ने डिसीजन ले लिया है. और जो छोटा मोटा इश्यूज जो चल रहा था टैक्सीज के बारे में वो इश्यू आज से रिजॉल्व हो जाएगा. इससे सभी टैक्सीज ऑन बोर्ड आएंगे. सभी मुझे लगता है मैक्सिमम आवर मिनिस्टर्स और स्टेक होल्डर्स इनके साथ में डिस्कशन करके हम इस सोल्यूशन पर आएंगे. डेफिनेटली इससे इस सब कुछ इशू रिजॉल्व हो जाएगा. लास्टली मैं कहता हूँ कि गोवा में गणेश फेस्टिवल बड़े धूमधाम से मनाया जाता है. गोवा के सभी लोगों को मैं गणेश चतुर्थी की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. गोवा हो या महाराष्ट्र, बाकी पूरे भारत देश भर में ढेर सारे जो लोग गणेश फेस्टिवल्स अपने घर पे और सार्वजनिक रीति से मनाते हैं, सभी भारतवासियों लोगों के लिए गणेश चतुर्थी की खूब खूब शुभकामनाएं. इवन दो इन द टूरिज्म रिलेटेड द सेकेंड डिसीजन वी हैव गिवन द 50% ऑफ द वेवर्स फॉर द टूरिज्म शेक्स के लिए हमने दे दिया, विच इज अगेन बूस्ट फॉर द टूरिज्म इंडस्ट्री. 50% फीस वेवर. कोविड के सिचुएशन में मैंने लोगों को आह्वान किया है, क्योंकि कोविड प्रोटोकॉल संभाल के हमने गणेश फेस्टिवल बनाने हैं. क्योंकि हमारे नेबरिंग स्टेट इधर केरला हो या महाराष्ट्र हो, वहाँ के केसेस नंबर बढ़ रहे हैं. वी आर वेरी मच इन कंट्रोल. वी हैव कंप्लीटेड 100% फर्स्ट डोज वैक्सीनेशन इन द स्टेट ऑफ गोवा. वी आर टारगेटिंग फॉर द सेकेंड डोज 100% वैक्सीनेशन टू बी कंप्लीट बाय द 31st of October. आई एम रिक्वेस्टिंग माई ऑल द पीपल ऑफ गोवा टू टेक द सेकेंड डोज इन टाइम सो दैट वील कंप्लीट आवर वैक्सीनेशन ऑन द 31st of October. थैंक यू. सेम टाइप्स ऑफ हमें जो संगला पे नी त्याच पद्धतीचे डिक्लेर केले वयतले सांगला तसे.